मित्रांनो, आज एक वेगळीच रडायला लावणारी स्टोरी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बरं का. एक वेगळं प्रेम, एक वेगळी भावना, खूप काही शिकवून जाणारी. एका गावात एक पोस्टमन पत्र वाटप करायचा. एके दिवशी तो एका घरासमोर उभा राहून त्यांना आवाज दिला. पोस्टमन, आतून एका मुलीचा आवाज आला, जरा थांबा मी येते. 2 मिनिटे झाली, 5 मिनिटे झाली, दार काही उघडेना. शेवटी पोस्टमन वैतागला आणि जोरात म्हणाला, कुणी आहे का घरात, पत्र द्यायचंय. आतून मुलीचा आवाज आला, काका दाराच्या खालच्या पट्टीतून पत्र सरकवा, मी नंतर घेते. पोस्टमन म्हटला, तसं चालणार नाही, रजिस्टर पत्र आहे, सही लागेल. 5 मिनिटं पुन्हा शांतता. आता पोस्टमन रागावून पुन्हा आवाज देणार इतक्या दार उघडलं. दारातली मुलगी पाहून पोस्टमन शॉकड. दोन्ही पायाने अपंग असलेली एक तरुण मुलगी दारात उभी होती. काठीच्या आधाराने चालत यायचा असल्याने तिला वेळ लागला होता. हे सगळं पाहून तो पोस्टमन वरमला. पत्र देऊन सही घेऊन तो निघून गेला. असेच अधूनमधून तिची पत्र यायची. आता मात्र पोस्टमन न चिडता तिची वाट पाहत दारासमोर उभा राहायचा. असेच दिवस जात होते. दिवाळी जवळ आलेली. तेव्हा एका मुलीनं पाहिलं की आज पोस्टमन अणवाणी पायाने चालाय. ती काही बोलली नाही, मात्र पोस्टमन गेल्यावर दाराजवळच्या मातीत पोस्टमनच्या पावलाचे ठसे उमटले होते. त्यावर कागद ठेवून तिने ते माप घेतलं. नंतर काठी टेकत टेकत तिने गावातील सांभाराकडे तो कागद नेऊन दिला. एक सुंदर चप्पल जोड खरेदी केली. रिवाजाप्रमाणे पोस्टमनने गावात इतरांकडे दिवाळी पोस्ट म्हणजेच बक्षिसी मागायला सुरुवात केली. अनेकांनी त्याला बक्षिसी दिली. असे करता करता तो त्या मुलीच्या घराजवळ आला. हिच्याकडे काय बक्षिसी मागणार, बिचारीवर आधीच अपंगाचं दुःख आहे. पण आलोच आहोत तर सहज भेटून जाऊ असा विचार करून त्याने तिला आवाज दिला. मुलीनं दार उघडलं. तिच्या हातात सुंदर पॅकिंगचा बॉक्स होता, तो तिनं त्याला दिला आणि सांगितलं, ही माझ्याकडून बक्षिसी आहे. पण घरी जाऊन बॉक्स उघडा. घरी येऊन त्याने बॉक्स उघडला. त्यात सुंदर चपला, त्याही त्याच्या मापाच्या. हे सारं पाहून त्याच्या डोळ्यात पाणी वाहू लागलं. दुसऱ्या दिवशी पोस्टमन नवीन चप्पल घालून त्याच्या ऑफिसात साहेबांकडे गेला आणि म्हणाला, मला फंडातून 10,000 रुपये कर्ज हवंय. साहेब म्हणाले, अरे आधीच तुझ्यावर कर्ज आहे, पुन्हा आता कशाला. पोस्टमन म्हणाला, मला आज जयपूर फूट अर्थात लाकडी पाय घ्यायचे, त्यासाठी हवे. साहेब म्हणाले, पण तुझा मुलगा तर धडधाकट आहे, मग लाकडी पाय कुणासाठी. पोस्टमन म्हटला, साहेब जे माझ्या धडधाकट मुलाला उमजलं नाही, ते एका परक्या अपंग मुलीला उमजलं. माझं अनवाणी दुःख तिनं कमी केलं. तिच्यासाठी मी किमान कर्जाने का होईना, पण पाय घेऊन देऊ शकतो, म्हणून कर्ज हवंय. साहेबासह सर्व स्टाफ निशब्द झाला. सारांच्या डोळ्यात अश्व जमा झाली. मित्रांनो, शेवटी सांगायचं झालं तर एवढं म्हणेन की नाती ही केवळ रक्ताची असून भागत नाहीत, तर नात्याची भावना रक्तात असावी लागते. तिच्याच्या अंगी मग भलेही तो कुटुंबातला नसला तरीही तो आपला नातेवाईक मानायला हरकत नाही. आणि हो, मी आता ही स्टोरी तुम्हाला शेअर करा म्हणून सांगणार नाही. मला खात्री आहे की तुम्ही स्वतःहून ते कराल.